आई आता मी निघतो माझे मित्र वाट पाहत असतील तो म्हणाला व किंचित हसला तू काही चिंता करू नकोस मी सुखरूप परतीन पण तू मात्र मला आशीर्वाद दे माझ्या पित्याच्या या कवचाला मी अनेकदा स्पर्श केला होता पण ते आज अंगावर धारण करण्याचे भाग्य मला मिळाले आहे माझ्या हातातील त्यांची तलवार अनेक युद्धात रक्ताने न्हाली आहे तिला शोभेलाचे शौर्य ती आता धरणाऱ्या हातातही दिसू दे असा तू मला आशीर्वाद दे आईचे ओठ हल्ले पण ती कापऱ्या आवाजात म्हणाली पण यापुढे मात्र युद्धावर जाणार नाही या तुझ्या पवित्र शब्देची तुला आठवण आहे ना या युद्धात एकदा शत्रूचा नाश झाला की माझ्या हयातीत तरी युद्धाचा प्रसंग येणार नाही तो आत्मविश्वासाने म्हणाला खांद्यापर्यंत पोहोचणारी व गरुडाचे चिन्ह असलेली ढाल त्याने उचलली व कवचाचा धातुकठोर आवाज करत तो निघून गेला त्याच्या शिरस्त्राणावर फणा काढल्याप्रमाणे दिसणारा लाल पिसांचा तुरा उन्हात अग्निजीवेप्रमाणे दिसला व दूर जात जात टेकडीच्या टोकावर आभाळाच्या निळ्यात मिसळून गेला त्यावेळी अभिमानाने तिचे हृदय भरून गेले तरी त्याचा एक कोपरा गतस्मृतीने व्याकुळ झाला तिचा पती याच आत्मविश्वासाने हेच कवच हीच तलवार घेऊन रणभूमीवर गेला होता त्यावेळी हा मुलगा कवळ्या कणसाप्रमाणे वितभर होता आणि आईचे वस्त्र धरून उंबऱ्यावर उभा होता जाताना त्याने आपल्या मुलाचे मूळ सुनेरी केस प्रेमाने विस्कटल्यासारखे केले व म्हटले परमेश्वरा हा माझा मुलगा तो पुढे रणांगणावर जाताना लोकांनी म्हणावे याचा बाप गरुड असेल पण त्याचा मुलगा गरुडानेही अनिमिष डोळ्यांनी त्याच्याकडे पाहावे असा सूर्य आहे असे शौर्य त्याला दे थोड्याच दिवसानंतर सैनिकांनी विशाल ढालीवर घालून त्याचा मृतदेह अंगणात आणून ठेवला त्यावेळी त्याचा चेहरा रक्ताने माखला होता व भव्य वृक्षावर हजार कुराडीचे घाव दिसावेत त्याप्रमाणे त्याचे शरीर दिसत होते तलवारीने आपला पती गिळला पण आपल्या एकुलत्या मुलाला तिचा स्पर्शही होऊ देणार नाही अशी तिने प्रतिज्ञा केली होती तिने टेकडीवरील मंदिरातील देदिप्यमान मूर्ती पुढे तीन दिवस प्रार्थना केली व आपल्या मुलाला रणांगणावर कधीही मृत्यू येऊ नये असा मागितला। वर मागितला मूर्तीखाली सदैव ध्यानस्थ बसलेल्या सेविकेचे ओठ हल्ले व तिच्या डोळ्यात तेजाची रेष दिसली तुझ्या इच्छेप्रमाणे होईल तिच्या तोंडून गंभीर आवाज झाला व मंदिराची शिलानशिला क्षणभर थरकून गेली त्याला रणांगणावर मृत्यू येणार नाही त्याला शत्रूकडून कधी भय नाही तिने विचारले त्याला शत्रूकडून कधी भय नाही त्याला कधी तलवारीने मरण येणार नाही त्याला कधी तलवारीने मरण येणार नाही आईचा आवाज आनंदाने कोंडल्यासारखा झाला व तिचे डोळे पाण्याने भरले ताण संपल्याप्रमाणे सेविकेचे अंग सैल झाले व ती निश्चिष्ट पडली असे मनासारखे वचन मिळाले तरी तिने मुलाला युद्धकलेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता शत्रूकडील वीरांच्या अंगावर ओरबाडून आणलेली अगणित विजयचिन्हे तिने तळघरात लपवली व त्याचे दार कायमचे चिनून टाकले पूजन केल्याप्रमाणे ती आपल्या पतीची तलवार व त्याचे कवच दररोज रेशमी वस्त्राने पुसत असे पण त्यावर सदैव काळ्या मखमलीचे वस्त्र झाकलेले असे तिने आपल्या मुलाला संगीत शिकवले अबोध आकारहीन शिलाखंडाच्या आत लपून राहिलेल्या कलावंताच्या हस्तस्पर्शाची वाट पाहत असलेल्या सौंदर्य मूर्ती सजीव करण्याची कला प्राप्त करून दिली आणि पंख असलेले शब्द उच्चारत नगरातील चौकात तो अतिकोमल गीते गाऊ लागला की सहस्त्रांच्या जयघोषाबरोबर तीही आपल्या समाधानाचा तृप्त हंकार प्रकट करू लागेल पण काल सारे स्वप्न संपून गेले त्याने संगमरवरी शिलाखंड कोपऱ्यात सरकवले तंतुवाद्य खुंटीला टांगले व मखमली वस्त्र बाजूला सरून त्याने कवच उचलले आणि ते आता आपल्या अंगावर बसेल का याचा तो अंदाज घेऊ लागला सारी वाळू सरकून गेल्याप्रमाणे ती हताशपणे सारे पाहत होती कालच तो पवित्र शपथ घेण्यासाठी इतरांबरोबर मंदिरात गेला होता तेव्हा त्यानेच निर्माण केलेल्या एका आकृतीप्रमाणे खाली मान घालून ती निश्चल बसली आता देशावर परिचक्राची छाया पसरली होती पूर्वेकडील बर्फाची शिखरे असलेल्या बर्फाच्या दरीतून दहा हात लांबीचे भाले अर्धवर्तुळाकार तुळाकार तलवारी घेतलेल्या वेगाने धावताना टापातून ठिणग्या उधळणाऱ्या बेभान घोड्यांवरून येणाऱ्या सेनेची एक लाड भयंकर कृष्णासर्पाप्रमाणे हुत्कारात इकडे येऊ लागली होती उंच नाजूक संगमरवरी स्तंभावर त्रिकोणी छत्ते तोलून धरणाऱ्या पवित्र मंदिरांवर नाशाची अशुभ सावली पडली परक्यांच्या पावलांचा स्पर्शही न झालेल्या नगरावर दास्याचे सावट आले ज्याला चालता येत होते त्याच्या प्रत्येकाच्या हातात तलवारी दिसू लागली आधारासाठी काठी घेऊन जाणारे वृद्ध आपल्या तारुण्यातील अस्त्रे घेऊन सावकार निश्चयी गतीने पूर्वेकडे निघाले मृत्यू जर अटळच आहे तर जिच्यावर आपला पिंड पोचला ती माती आपल्या अर्पित रक्ताने संचित व्हावी आभाळ अंगावर घेऊन आपण संपून जावे या ईर्षेने त्यांनी आपली रक्तयात्रा सुरू केली होती कालच पुन्हा आई धावत टेकडीवरील मंदिराकडे गेली व आक्रोश करत तिने विचारले राजेश्वरा एका मातेला दिलेल्या वचनाचा तुला विसर पडला नाही ना नाही बोललेल्या शब्दाचा विसर पडत नाही असे व्हायलाही भाग्य लागते सेविकेचा आवाज घुमला माझ्या मुलाला युद्धभूमीवर शत्रूकडून तलवारीने मृत्यू येणार नाही ना नाही माझा शब्द खोटा होणार नाही राजेश पुन्हा एकदा माझ्यावर करुणा दाखव आता हे युद्ध शेवटचे ठरव मला सुखाने मृत्यू येऊ दे सेविका एकदम स्तब्ध झाली आणि आईच्या मन भीतीने थरथरले पण पुन्हा तो आवाज आला त्याचे हे युद्ध शेवटचे ठरेल पण प्रवाह एकदम अध्यक्ष व्हावा त्याप्रमाणे तो आवाज एकदम नाहीसा झाला पण त्या तुटकपणाकडे तिचे लक्ष गेले नाही ती गहीवरून म्हणाली तो सुखरूप परत येईल त्यावेळी मी माझ्या रक्ताने तुझ्या पायांची नखे रंगवीन नीलपुष्पांच्या अत्तरात तुझ्या पुढे तीन दिवस ज्योत ठेवीन तुला दोन मोरांचे बळी देईल व त्यातील नैवेद्याने मी त्याला पहिला घास भरवेन वसंत ऋतूत पहिली नाजूक पालवी उमटत असता युद्ध सुरू झाले पण हिवाळा आला व ती गळून गेली अनेक वसंत ऋतू येऊन पिवळे निष्पर्ण झाले पण ते संपले नाही अनेक अंगणात मृतवीरांची शरीरे आली काही वेळा तलवार शिरस्त्राण अथवा बोटातील मुद्रिका एवढेच कोणीतरी घेऊन येईल एखादा दूध येऊन खालच्या मानेने दोन शब्द उच्चारून परत जाय पण त्याच घरातून आता मोठे झालेले मुलगे तीच कवचे त्याच तलवारी घेऊन पुन्हा बाहेर पडले व अनेक आघातांनी निर्जीव झालेले डोळे पुन्हा नव्या भीतीने विस्पारून त्यांच्या मागे हताशपणे पाहत राहिले मग एक दिवस सैनिकांचे रथ जयघोष करीत पूर्वेकडून परतले व नगरात शिरले अखेर युद्ध संपले होते त्यांनी शत्रूचा संपूर्ण नाश केला होता बर्फाची शिखरे असलेल्या पर्वताच्या उतरणीवर त्यांनी एकही घर उभे ठेवले नव्हते त्या ठिकाणी पुन्हा वस्ती व्हायला नको म्हणून त्यांनी सारे वृक्ष जाळून टाकले व शेतात मिठाचे थर पसरले ज्या उतरणीवर दरीत आभाळाला भिडलेल्या गोपुरांचे प्रसाद होते त्या ठिकाणी त्यांनी सरड्याला उन्हात विश्रांती घ्यायला दगडावर उभा दगड ठेवला नाही आणि दीपमालेप्रमाणे पूर्वी वाटणारा बर्फाची शिखरे असलेला पर्वत आता त्या ठिकाणी स्मशानस्तंभाप्रमाणे वाटू लागला इकडे टेकडीवरील मंदिरासमोर दहा पुरुष उंचीची विजय ज्योत पेटली विजयी योद्धे नगरात प्रवेश करताच घरांच्या दारे खिडक्या उघडून नागरिक स्वागताच्या घोषणा करू लागली परतलेल्या वीरांत अनेक जण मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून एका पायावर चालत होते तर काहींच्या एकाच हातात तलवारी होती ते समोरून जात असता आपला माणूस दिसताच घरातील माणसे आनंदाने हुंदके देऊ लागत शोधत असलेला चेहरा दिसला नाही की आघाताने ती बधीर होईल दारे खिडक्या हलकेच मिटत व त्यामागील अंधारात सावल्यांसारख्या वाटणाऱ्या त्यांच्या आकृती स्वतःच्या दुःखाखाली दबून बसत तो दारात आला त्यावेळी त्याची आई तेथेच उभी होती तो आता आपल्या पित्यापेक्षाही भव्य दिसत होता त्याचा चेहरा आता त्याचीच प्रतिकृती होती, होती आता त्याच्यातील कोवळेपणा गेला असून डोळ्यातही अनेक मृत्यू पाहिल्याने येणारी खोल जाणीव निर्माण झाली होती आपल्या बलशाली हातांनी त्याने आईला मिठी मारली त्यावेळी त्या आनंदाच्या ओझ्याने ती कासावीस झाली तिने अश्रू पुसले व ती म्हणाली देवाने दिलेला शब्द पाळला तू आता आज जाऊन विश्रांती घे पण इतक्यात घरातील काही खाऊ पिऊ नको मी मंदिरात जाऊन दोन मोरांचा बळी देणार आहे त्या नैवेद्यातील एक घास भरवल्याखेरीज मी काही करणार नाही अशी माझी शपथ आहे अनेक बळी दिले पण अद्याप बलिदान संपलेच नाही असे त्याला वाटले पण त्याने मान हलवली व शांत झालेल्या शरीरावरील कवच काढायला सुरुवात केली रेशमी वस्त्राने झाकलेले वरच्या बाजूस फुलांनी सजवलेले ताट घेऊन ती मंदिराकडून परतली तेव्हा बराच वेळ होऊन गेला ती ए, होता ती येऊन त्याच्या जवळ उभी राहिली कवच काढल्यामुळे त्याची आकृती आता लहान दिसत होती पण तो कुणाचा मुलगा आहे हे प्रत्येकाला तत्काळ ओळखता आले असते इतका तो पित्यासारखा दिसत होता तिला जुन्या स्मृतीची व्याकुळता जाणवली व नव्या कृतज्ञतेने ती मुक्क झाली तिने आवेगाने त्याला हलवून उठवले घाईने ताटातील अन्नाचा एक घास त्याच्या तोंडात घातला तो झडपडत उठला व गोंधळून त्याने घास घेतला तोच त्याला ठसका लागला डोळे विस्फारत होऊन लाल भडक ओलसर झाले व अंग ताठरल्यासारखे होऊन तो अंथरुणावर कोसळला बधीर चेहऱ्याने ती क्षणभर पाहतच राहिली नंतर भीषण सत्य ध्यानात येताच तिच्यातील ती सारी शक्ती ओसरली व हातातील ताट जमिनीवर उधळले ती तशीच बाहेर पडली व आंधळेपणाने टेकडीवरील मंदिराकडे येऊन तिने त्या भव्य मूर्ती पुढे अंग टाकले तिने वेदनेने फुटलेल्या आवाजात म्हणाले हे देवा चंद्रसूर्य तुझ्या डोळ्यात उगवावेत मावळावेत एवढे तुझे सामर्थ्य साऱ्या सागराची हालचाल म्हणजे तुझ्या हृदयाचे स्पंदन आहे आणि तुझे पाऊल टेकण्यासाठी सारे वेदिका झाली आहे असं तू महान असून माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला तू कसे फसवलेस सेविकेचे अंग डोलू लागले तिचे डोळे शून्य झाले व ती आपल्या ओठांनी पण परक्या शब्दांनी म्हणाली नाही मी तुला फसवले नाही तुझ्या मुलाला रणभूमीवर मृत्यू आला नाही त्याला तलवारीने स्पर्श केला नाही आणि माते तुझ्याकडून त्याला मृत्यू आला तू काही त्याची शत्रू नाहीस हेच तुझे मायावी सामर्थ्य शब्दांचा खेळ करून तू एका भोळ्या स्त्रीला शब्दात पकडलेस ती संतापाने म्हणाली तू त्याला अमर का केले नाहीस असला मृत्यू तरी का टाळला नाहीस निदान त्याला मृत्यू देणारा आहात प्रत्यक्ष आईचाच तरी तू करायला नको होतास सेविकेचे ओठ म्हणाले स्त्रीये ऐक मानवाला अमरता देण्याचे सामर्थ्य मलाच का इतर देवांनाही नाही आणि जे भवितव्य एकदा निश्चित झाले आहे ते बदलून टाकण्याची शक्ती तरी कुणामध्ये आहे तू ज्यावेळी प्रथम येथे आलीस त्याचवेळी हे सारे असे घडणार हे मला डोळ्यासमोर दिसत होते माझ्याच तोंडून माझे वर्मा ऐकायचे असेल तर ऐक मानवाला आपले भविष्य दिसत नाही देवाला ते दिसते पण नियतीच्या आकृतीत बदल करण्याबाबत मानव काय देव काय दोघेही असह्यच असतात मग तुम्ही शापवर तरी का देता तप्तावजा तिने विचारले मी तुला ते सांगू नये पण तुझ्या या असिम वेदने सत्य सांगणे हाच एक सांत्वनाचा मार्ग मला दिसतो या आमच्या शापवर यांनाही फारसा अर्थ नसतो वर देताना आम्हाला शरमल्यासारखे होते शाप देताना असह्य वाटते जे नियतीच्या इच्छेप्रमाणे घडणार आहे त्याच मर्यादेत आमचे सगळे शाप वर असतात त्या पलीकडे आम्ही दुबळेच असतो आपल्या मुलाचा असा मृत्यू टळावा अशी तुझी प्रार्थना नव्हतीच पण तशी तू प्रार्थना केली असतीस तर मी अशा तऱ्हेचा वर देऊन तुझी फसवणूक केली असती का माते आमच्याविषयी एक गोष्ट ध्यानात ठेव नियतीच्या विरुद्ध आम्ही आमचे सामर्थ्यपणाला लावत नाही तिला ढळ पोचेल अशी याचनेची पूर्वकल्पना असली की लक्षात ठेव कोणताच शहाणा देव कधी याचकासमोर प्रकट होत नाही सेविकेचे डोळे जास्तच धगधगित झाले व ती आता आवेगाने बोलू लागली पुन्हा तिचे ओठ हलू लागले पण त्यातून उमटणाऱ्या शब्दांचा आईवर काहीच परिणाम झाला नाही कारण डोळे उडे टाकून ती तशीच निर्जीव खाली पडली होती हे माझे वर्म होते व ते माझ्याच तोंडून वधवण्याची पाळी आली व तिथे आम्ही देव अमर असतो म्हणजे आपणहून आम्हाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य मृत्यूत नसते इतकेच पण आपण आपल्या इच्छेप्रमाणे विलीन होण्याचे मात्र आम्हाला स्वातंत्र्य असते आज मी तुला सारे काही सांगून माझ्या आयुष्यातील गाभाऱ्यात पाऊल टाकू दिले आज माझे आयुष्य संपले त्याचबरोबर या मंदिराचे तेज लुप्त होईल त्याचे नाजूक शुभ्र खांब जमिनीवर आडवे होऊन भग्न होतील वेदीवर काटेरी पाने उगवतील आणि या गाभाऱ्यातून गाढवावरून काटक्यांचे सरपण नेणाऱ्या रान माणसाच्या रहदारीचा रस्ता होईल सेविकेचा देह जास्तच वेगाने कापू लागला आणि शेवटी आवेगाच्या अंतिम लाटेचा आघात झाल्याप्रमाणे तिने दोन्ही हातांनी आपला गळा गच्च धरला व ती नाजूक संगमरवरील खांबाप्रमाणे त्या मृत दुःखीचे शेजारी कोसळली